गावाचा आत्मा म्हणजे बलुतेदार. बैलगाडी बचत गटांसह विविध सामाजिक संस्थांनी बनवलेल्या खास वस्तू आणि जोडीला गोड तिखट जेवणाची मेजवानी आणि हे सारं काही पुणेकर अनुभवतात भीमथडे जत्रेमध्ये. चला तर मग आपणही एक फेरफटका मारूया. बारामतीच्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठानं आयोजित केलेल्या भीमथडी जत्रेचं हे 12वं वर्ष. दरवर्षी काहीतरी वेगळं हे या जत्रेचं वैशिष्ट्य. सेंद्रिय भाज्या आणि उत्पादनांसाठीचं अन्नदाता अन्न महोत्सवाचं दालन, 150 अधिक गावरान बियाणांची पेढी, सामाजिक संस्थांच्या कुशल कारागिरीची झलक हे यंदाचं वैशिष्ट्य. ऑर्गॅनिक फूड याला आपण प्रमोट करतोय आणि त्याच्यामध्ये जे शेतकरी आलेले आहेत ते ओरिजिनली रेसिड्यू फ्री आणि ऑर्गॅनिकमध्ये काम करणारे शेतकरी आणि त्याचा शेतमाल आहे आणि याच्याबरोबरच त्याच्यामध्ये आपण लोकांचं अवेअरनेस पण करतोय की का आता आपण चांगलं अन्न खाल्लं पाहिजे, विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे. जत्रेतल्या सहभागातून उत्पादनाचा दर्जा, मार्केटिंग, सजावट आणि क्रिएटिव्हिटी या बचत गटाच्या महिलांनी आत्मसात केली आहे. त्यामुळेच हाताने शिवलेली गोधडी असो, मातीची भांडी असो किंवा मग पापड लोणची, इथलं सारच कसं ब्रँडेड असतं. इथला प्रतिसाद एवढा छान मिळतो की घेणारे कस्टमर एवढे चांगले आहेत की घसघस करत नाहीयेत आणि पैसे म्हणाल तेवढे पण देतात आणि आमच्या होलसेलचाच रेट लावतो आम्ही. सगळं पाहून भूक लागली की मग पिठलं भाकरी, मांडे, मडक्यातलं मटण, तांबडा पांढरा रस्सा तुमची वाटच पाहत असतात. सगळी व्यवस्था बघितली, एकदम व्यवस्थित होती. सुरुवातीपासून बैलगाडीची व्यवस्था असेल, इव्हन गोधडीची जेवणाची व्यवस्था एकदम अप्रतिम होती. आणि माझ्या मुलांना ॲक्च्युली गावाकडची पद्धत माहीत नव्हती, पण त्यांना दाखवण्यासाठी घेऊन आलो आणि त्यांनाही खूप आनंद वाटलेला आहे. आम्ही इथे सगळे नॉनव्हेज पदार्थ खाल्ले, खूप छान आहे, गावरान जेवण आहे, जसे शेतामध्ये जेवतो तसं टेस्ट आहे पूर्ण. तर पुणेकरांनो, या विकेंडला तुमचा कुठलाच प्लॅन नसेल तर भीमथडीच्या जत्रेला नक्की भेट द्या. 25 डिसेंबर या जत्रेचा शेवटचा दिवस असेल. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.